मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत शासनाकडून सातत्याने बदल केले जात आहेत आणि आज म्हणजेच 6 ऑगस्ट 2024 मंगळवारच्या दिवशी या योजनेसंदर्भात एक फार मोठा बदल उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडून सुचवण्यात आलेला आहे. या बदलानुसार आता 1500 रुपयांऐवजी या योजनेत नक्की किती रुपये मिळतील याची उत्सुकता बहिणींमध्ये माता भगिनींमध्ये आहे. तर याबद्दलच आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. खरं तर 6 ऑगस्ट या दिवशी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक्स अर्थात ट्विटरवर एक अत्यंत महत्वाची पोस्ट टाकलेली आहे. आपण ही पोस्ट पाहूया. अजितदादा पवार असं म्हणतात, माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत, परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे, तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे. कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचं भाकीत आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे. आणि खाली त्यांनी तीच गोष्ट इंग्रजीमध्ये समजावून सांगितली आहे. तर पहा, तुम्हाला या ट्विटमधून स्पष्टपणे लक्षात आलं असेल की त्यांनी सांगितलंय की येत्या काळामध्ये, हे पा, परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देऊन म्हणजे ही योजना अधिक प्रभावी बनवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे या योजनेत सध्या आपल्याला महिन्याला जे 1500 रुपये लाभ मिळतो आहे लाडक्या बहिणींना, तर हा लाभ कदाचित वाढवला जाऊ शकतो आणि यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, असं स्पष्ट ट्विट अजितदादा पवार यांनी केलेलं आहे. आता त्यांच्या या ट्विटला जवळपास 24,000 लोकांनी पाहिलेलं आहे आतापर्यंत आणि